श्रोते हो नमस्कार. आज ज्येष्ठ कृष्णद्वितीया शके 1946 दिनांक 23 जून 2024 रोजी आयोजित ग्रंथ प्रकाशन सोहळा. व्यासपीठावरील मान्यवर श्रीयुत गजानन मेंदळे, श्रीयुत पांडुरंग बलकवडे, मनोज दाणी, गुरुप्रसाद कानिटकर, पराग पिंपळखरे आणि मनोज केळकर. मी सौ प्राजक्ता गोडबोले. इथे जमलेल्या सर्व इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि संशोधकांचे भारत इतिहास संशोधक मंडळ व मर्वेन टेक्नॉलॉजीजच्या वतीने स्वागत करते. मर्वेन टेक्नॉलॉजीज ही प्रकाशन संस्था इतिहास, निसर्ग व पर्यावरण या विषयांची पुस्तके प्रकाशित करणारी एक अग्रणी प्रकाशन संस्था आहे. तसेच त्यांच्या सह्याद्री बुक्स.com या संकेतस्थळाद्वारे याच विषयांवर आधारित पुस्तकांची विक्री केली जाते. आज आपण येथे मनोज दाणी आणि गुरुप्रसाद कानेटकर संपादित पॅरिस संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांची बखर आणि गुरुप्रसाद कानेटकर व पराग पिंपळखरे लिखित शिवराज्याभिषेक हा इंग्रजी ग्रंथ या दोन ग्रंथांच्या प्रकाशनासाठी जमलेलो आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावे. तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा व व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. मान्यवर सर्वश्री गजानन मेंदळे सर, पांडुरंग बलकवडे सर, मनोज दाणी, पराग पिंपळखरे, गुरुप्रसाद कानेटकर आणि मनोज केळकर, धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत गजानन मेंदळे यांचा परिचय. गजानन भास्कर मेंदळे. मेंदळे यांनी संरक्षण आणि सामरिक शास्त्र या विषयात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठ येथून पूर्ण केले आहे. 1971 भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी युद्धपत्रकार म्हणून काम केले आहे.
तत्कालीन पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानच्या सीमांवर जाऊन त्यांनी काम केले आहे. त्या युद्धाचा सखोल अभ्यास व प्रत्यक्ष अनुभव यावरून त्यांनी एक छोटेखानी पुस्तक लिहिले. लष्कराच्या स्टाफ कॉलेजमधील अभ्यासक्रमात शिवाजी महाराज हा विषय होता. त्या परीक्षेला उपयुक्त होईल असे मार्गदर्शक वजा पुस्तक लिहिण्याचा मेहेंदळे यांचा मानस होता. त्यानंतर ते शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करू लागले. पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात जाऊन त्यांनी शिवकालीन कागदपत्रांचा अभ्यास केला. शिवकालीन कागदपत्रे वाचण्यासाठी ते मोडी लिपी तसेच उर्दू, फारसी, काही प्रमाणात पोर्तुगीज भाषाही शिकले. त्यांनी 30 वर्षे या विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर श्री राजा शिवछत्रपती हा मराठी ग्रंथ व शिवाजी हिज लाईफ अँड टाईम्स हा इंग्रजी ग्रंथ प्रकाशित केला. यापैकी श्री राजा शिवछत्रपती हा द्विखंडात्मक ग्रंथ शिवपूर्व काळापासून अफजल खान वधापर्यंतची माहिती देतो, तर शिवाजी हिज लाईफ अँड टाईम्स हा ग्रंथ शिवपूर्व काळापासून शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंतची माहिती देतो. श्री राजा शिवछत्रपती या ग्रंथात शिवचरित्राबरोबरच इतिहास लेखन पद्धती, ऐतिहासिक साधने या विषयांवर देखील विस्तृत प्रकरणे आहेत. ते सध्या इस्लामची ओळख आणि पहिल्या व दुसऱ्या महायुद्धावरील बहुखंडात्मक पुस्तकावर काम करत आहेत. त्यांची ग्रंथसंपदा श्रीयुत राजा शिवछत्रपती खंड 1 व 2, शिवाजी हिज लाईफ अँड टाईम्स, शिवछत्रपतींचे आरमार सहलेखक संतोष शिंत्रे, आदिलशाही फरमाने सहलेखक निनाद बेडेकर, रवींद्र लोणकर, टिपू ॲज ही रिअली वॉस लेखक गभा मेंदळे पुरस्कार, महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार 2010-2011. मी मनोज केळकर यांना विनंती करते की त्यांनी श्रीयुत गजानन मेंदळे यांचे औपचारिक स्वागत आणि सत्कार करावा. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत पांडुरंग बलकवडे यांचा परिचय. पांडुरंग नामदेवराव बलकवडे ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्र व्याख्याते, मोडी लिपितज्ञ, पुरातत्ववेत्ते, दुर्ग अभ्यासक, विद्यमान चिटणीस भारत इतिहास संशोधक मंडळ तसेच अन्य 18 ख्यातनाम संस्थांचे पदाधिकारी व मार्गदर्शक. भारतीय सैन्याच्या दक्षिणी कमान मुख्यालयात 40 वर्ष नोकरी. भारत इतिहास संशोधक मंडळ आणि पेशवे दफ्तर पुणे येथील हजारो मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून त्या आधारे मराठ्यांच्या इतिहासावर अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले. पुण्यातील प्राचीन पुण्येश्वर व नारायणेश्वर मंदिराच्या अवशेषांचा शोध घेऊन ते जगासमोर आणले. पुण्यातील कसबा पेठेत 4थ्या शतकातील प्राचीन विष्णुमूर्तीचा शोध घेऊन ती जगासमोर आणली. पुण्यातील कसबा पेठेत प्राचीन मानवी वस्तीच्या अवशेषांचा शोध घेऊन ते प्रथम जगासमोर आणले. त्यानंतर डेक्कन कॉलेजच्या माध्यमातून झालेल्या उत्खननामध्ये डॉक्टर शरद राजगुरू, डॉक्टर वसंत शिंदे, डॉक्टर प्रमोद जोगळेकर यांच्याबरोबर भाग घेतला. त्या संशोधनावर आधारित शोधनिबंध प्रसिद्ध झाला. ग्रंथसंपदा 18व्या शतकातील हिंदवी स्वराज्य, स्वराज्य रक्षणाचा लढा, पानिपत 250 स्मृती ग्रंथ, राजाराम महाराज समाधी इतिहास, ढमढेरे घराण्यांचे मराठ्यांच्या इतिहासातील योगदान. पुरस्कार भारतीय सेनेच्या दक्षिण कमांड मुख्यालयात 40 वर्षे सेवा, उत्कृष्ट सेवेबद्दल आर्मी कमांडर ॲवॉर्ड, श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार, जनसेवा पुरस्कार, विश्व हिंदू परिषद धर्मरक्षा पुरस्कार, राष्ट्रवादी काँग्रेस समाजगौरव पुरस्कार, सावरकर स्मृती पुरस्कार. मी गुरुप्रसाद कानेटकर यांना विनंती करते की त्यांनी श्रीयुत पांडुरंग बलकवडे यांचे औपचारिक स्वागत आणि सत्कार करावा.
धन्यवाद सर. आता हा ग्रंथ लिहिण्यामागची भूमिका प्रास्ताविकातून मांडावी अशी मी मनोज दाणी आणि गुरुप्रसाद कानेटकर यांना विनंती करते. तर आज मेहनळे सर आपल्यामध्ये आहेत आणि शिवचरित्राबद्दल ते थोडक्या शब्दात आणि मोजक्या वेळात आपल्याबद्दल आपल्याला सांगणार आहेत, त्यामुळे मी त्या भागात फार काही न बोलता त्यांचं भाषण ऐकावं असंच आपल्याला सगळ्यांना सांगेन. पण बकरीविषयी मला एक दोन छोटे मुद्दे मांगायचे आहेत, तेवढे मी तुमच्या पुढे मांगतो. तर पॅरिस बकर ज्यावेळी ही आम्हाला मिळाली त्यावेळी आम्हाला ही काही कल्पना नव्हती की त्याला इतकी मोठी प्रसिद्धी वर्तमानपत्रांद्वारे किंवा टी व्हीद्वारे आणि इतर माध्यमांद्वारे मिळेल. कारण काय की छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव जरी कुठे आलं तरी मराठी माणसांना त्यांच्याबद्दल इतकी आत्मीयता, इतका आदर आणि इतकं कुतूहल आहे की केवळ महाराजांच्या विषयी काही कागद आहे या एका गुणामुळे त्यांनी आमच्यासारख्या होतकरू विद्यार्थ्यांकडून लिहिलं गेलेलं हे पुस्तक इतकं त्यांनी त्याला प्रसिद्धी दिली. आणि म्हणजे वेगवेगळ्या पत्रकारांनी गुरुप्रसादचे आणि माझेही वेगवेगळे इंटरव्ह्यूज घेतले, त्याला योग्य ती प्रसिद्धी मिळेल हेही केलं. हे मला वाटतं की महाराजांनी दिलेले आशीर्वादच असावेत म्हणून एवढं शक्य झालं. पण तुम्ही हे सगळे या बकरीबद्दल ऐकून घेण्यासाठी इथे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचेही आभार. आता यात एक इंटरव्ह्यूजमध्ये ज्यावेळी आम्ही बोलत होतो त्यावेळी आम्हाला एक प्रश्न बहुधा बऱ्याच वेळा विचारला गेला की तुमच्यापैकी नक्की पॅरिसला कोण गेलं होतं, म्हणजे कोणाचा हात त्या बकरीला आधी लागला, का गुरुप्रसादने हात आधी केला, का तू पुढे केला, का तुझ्या हातात आलं, का त्यांच्या हातात. आणि एक फेसबुकवरती एक पोस्ट काही कोणीतरी टाकली होती की ही बखर म्हणजे राजवाड्यांनी आधीच छापलेली आहे, यांनी काही फार काम केलेलं नाही, ती राजवाड्यांनी आधीच क्लेम करून ठेवली आहे वगैरे वगैरे. तर मला म्हणायचं एवढंच आहे की आपण त्या बखरीमध्ये काय लिहिलेलं आहे, महाराजांच्या विषयी नवीन आपल्याला त्यात काय कळतं, ती बखरीचे लेखक कोण, त्याचा काळ कोण, असे प्रश्न विचारण्याऐवजी गुरुप्रसाद किंवा मनोज यांच्यापैकी कोण पळत आधी गेलं याच्यात आपल्याला काय इंटरेस्ट आहे हे मला काही आत्तापर्यंत कळलं नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे की कागद कोणाला मिळाला, तो कधी मिळाला, हे सगळं जरी काही दृष्ट्या महत्त्वाचं असलं तरी त्यात काय लिहिलं आहे हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि कुणी जर उद्या जर अशी बातमी वाचली तर तुम्ही ते कोणाला मिळाली यापेक्षा त्यात काय लिहिलं आहे याच्याकडे अधिक लक्ष द्याल तर त्याचा मला खूप आनंद होईल. आणि भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात आपण आज बसून हे करतो आहे तर एक हे थोडं आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुणाला मिळाली, मी पहिल्यांदा प्रसिद्ध केली याला फार थोडं महत्त्व आहे. म्हणजे आता तुम्ही ही जर बखर पाहिलीत तर या बखरीवरती लिहिलं आहे की 1807 टॉम हॅमिल्टन, म्हणजे मनोज दाणी गुरुप्रसाद यांच्या आधीच टॉम हॅमिल्टनने आपलं नाव टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे टॉम हॅमिल्टनला आधी मिळाली, बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतरही एक बर्नूफ नावाचा एक फार मोठा संशोधक होता, तर मॅक्स मुलर जो आपण ज्याचं नाव ऐकतो त्याचा तो गुरु आणि युरोपातला संस्कृतचा प्रोफेसर, त्याला ब्राह्मी क्युनिफॉर्म संस्कृत मोडी या पाली या सगळ्या भाषा येत होत्या. त्यामुळे तुम्ही कल्पना करा की तो 1800 साली केवढा मोठा विद्वान असेल. तर त्याच्या संग्रहात ही बखर मिळाली म्हणजे त्यालाही ही पहिल्यांदा मिळाली असंही आपल्याला म्हणता येईल ना. आणि दुसरं असं आहे की पुणे विद्यापीठातले कुलगुरू नाही विभाग प्रमुख मला वाटतं की शंगो तुळपोळे नावाचे एक अभ्यासक होते, तर ते पॅरिसला गेले होते, त्यांनी त्याच्यावरती एक कॅटलॉग बनवून प्रसिद्ध केला आहे. आणि त्याच्यानंतर इतिहासाचे प्राध्यापक संशोधक अरा कुलकर्णी हेही पॅरिसला जाऊन आले होते, त्यांनी या वखरीविषयी एक परिच्छेद लिहिला आहे. त्यामुळं मनोज किंवा गुरुप्रसाद यांच्या आधीच एक थोर मोठे संशोधकांची तिथे लाईन लागलेली आहे, त्यामुळे ते आम्हाला मिळाली हे फक्त निमित्त आहे. त्या बखरीमध्ये काय लिहिलं आहे हे सगळे तुम्ही बाहेर बखर मिळते त्यात विकत घ्याल, वाचाल आणि त्याच्याविषयी पुढे काय संशोधन तुम्हाला करता आलं तर त्याचाच मला सर्वाधिक आनंद आहे, हे मला या निमित्तानं तुमच्यापुढे मांडायचं होतं. आणि काय एक जाता जाता अजून एक गोष्ट सांगतो की अरा कुलकर्णींनी हे साधारण 35 ते 40 वर्षापूर्वी हे सर्व कागद डेक्कन कॉलेजच्या इतिहास विभागात ठेवले होते आणि हे 35 वर्ष संशोधकांची वाट पाहत ते कागद पडून होते. त्यामुळे असं काही नाही की मनोज आणि गुरुप्रसादकडे काही सिक्रेट की आहे आणि आम्हाला ते कागद मिळत आहेत. योग्य माणसांनी शोध घेतला तर ते तुम्हाला पुण्यातही 35 वर्ष मिळू शकले असते.
तर तुमच्यापैकी जे संशोधक आहेत, विद्यार्थी आहेत, ते या सगळ्या कॉलेजेसमध्ये जातील, त्यांचे दप्तरखाने पालथे घालतील आणि त्यात काय बकरे मिळतील ते प्रसिद्ध करतील, असं जर एका किंवा दोन माणसांनी जरी केलं तरी मला त्याचा खूप आनंद होईल. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि गुरुप्रसाद कानिटकरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडा. मनोज, धन्यवाद. हा जो मुद्दा आता मनोजनी मांडला तो पुढे फक्त कंटिन्यू करतो आणि पुढे बोलतो की हे कुणाला कागद सापडले, कुणाला काय सापडलं नाही सापडलं, तर हे आम्ही बोलत असताना मी त्याला एकदा सांगितलं होतं, कुणी कुणाला विचारलं ह्याने काही फरक पडत नाही, त्यांचं जमलं का नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कागद जागेवरच होते, काहीतरी करताना ते सापडले आणि त्यांनी जसं सांगितलं तसं त्याच्यामध्ये महाराजांचं गुणवर्णन आहे ते अधिक महत्त्वाचं आहे. एकदा गुरुवर्य मेंदळे सरांनी मला एक गोष्ट सांगितली होती, त्यांच्या परवानगीने ती गोष्ट सांगतो, की एकदा एका कुंभारांनी फार सुंदर देवाची मूर्ती बनवली आणि ती मूर्ती बनवून तो एका गाढवावर त्यांनी ती ठेवली आणि तो ती शहरात घेऊन चालला होता. ती मूर्ती इतकी सुंदर होती की त्या गावातले सगळे लोक त्या मूर्तीच्या पाया पडायला लागले. त्या गाढवाला असा अहंकार निर्माण झाला की हे माझ्या पाया पडायला लागलेत. गाढवानी पाय वर केले, ती मूर्ती खाली पडली, ती मूर्ती भंग पावली आणि मालकानी गाढवाला चोप दिला. या कथेतली गाढवा आम्ही आहोत. ज्यांची गोष्ट सांगतोय ते छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष आहेत, त्यांची गोष्ट वाचा, त्यांचं चरित्र वाचा, हे सांगणं महत्त्वाचं या बकरीच्या संदर्भातलं. दुसरा एक साधन ग्रंथ मी आणि पराग पिंपळखरे यांनी मिळून लिहिलेला आहे, तो आहे शिवराज्याभिषेक. तर छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याची गरज का वाटली याचं साध्यंत वर्णन, मुळात राज्य स्थापन करण्याची गरज काय वाटली. त्यांचे वडील एक फार मोठे सरदार जहागीरदार होते, ते असं म्हणू शकले असते की जसं इतर सरदार जहागीरदारांची मुलं वागतात तसं मी पण वागेन, काही फरक पडला नसता त्यांना स्वतःला. पण स्वराज्याची किंवा स्वातंत्र्याची उर्मी जर एखाद्या माणसाच्या मनात आली तर काय होऊ शकतं, आणि आसपासच्या सातत्याने केवळ ज्यांना पराभवच पाहायची सवय आहे अशा लोकांची मानसिकता बदलून त्यांच्यामध्ये आपण जिंकू शकतो. आपल्या मनाने जर ठरवलं तर आपल्या मनापेक्षा बलाढ्य बलवान असं कोणीही नसतं, ही शिकवण शिवाजी महाराजांनी दिली. आणि इथून पुढचा त्यांचा जो प्रवास आहे आणि शेवट त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला, तो का करवून घेतला, कशासाठी, त्याच्यामागची काय मीमांसा आहे, त्यांची भावना काय आहे, हे सगळं पुराव्यांसकट लिहिण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ते दोन्ही ग्रंथ आज उपलब्ध आहेत, आपण ते दोन्ही ग्रंथ विकत घेऊन वाचाल आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया सूचना ह्याही तुम्ही आम्हाला कळवाल अशी आशा आहे. धन्यवाद. धन्यवाद. मनोज दाणी आणि गुरुप्रसाद कानिटकर यांच्या प्रास्ताविकातून आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलंच असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच हे ऐतिहासिक पुरावे आज आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत आणि भविष्यातही येत राहतील अशी मी सदिच्छा व्यक्त करते. आता वळूया मुख्य प्रकाशन सोहळ्याकडे. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी ग्रंथाचे विमोचन करावे. मी अध्यक्षांच्या परवानगीने दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन झाले असे जाहीर करते. या दोन्ही ग्रंथांची मूळ किंमत रुपये 250 आहे, पण आजचा दिवस हे दोन्ही ग्रंथ आपल्या सर्वांसाठी सवलतीच्या दरात म्हणजे 200 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. मी आजचे प्रमुख पाहुणे इतिहास संशोधक आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस माननीय श्रीयुत पांडुरंग बलकवडे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. अच्छा, या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय
गजाननराव मेहेंदळे आणि सन्माननीय व्यासपीठ तसे सर्व शिवभक्त बंधू भगिनींना आज या सभागृहामध्ये मर्विन टेक्नॉलॉजी या प्रकाशन व्यवस्थेच्या माध्यमातून दोन ग्रंथांचं प्रकाशन होत आहे. एक ग्रंथ आहे इतिहास संशोधक मनोज दानी आणि गुरुप्रसाद कानिटकर यांनी संपादन केलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांची बखर. पॅरिस संग्रहालयातील ही बखर आहे आणि शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक आणि त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेणारा दुसरा इंग्रजीमधून लिहिलेला ग्रंथ आणि त्याचं संपादन लेखन गुरुप्रसाद कानिटकर आणि पराग पुरंदरे या दोन संशोधकांनी तरुण हां पराग पिंपळखरे हां या दोन इतिहास संशोधकांनी पूर्ण केलेलं आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की या कार्यक्रमाला मेहेंदळे सर आलेले आहेत. आपण सगळेजण मेहेंदळ्यांच्या तोंडून या ग्रंथांचं आणि शिवाजी महाराजांचं कार्य आज आपण ऐकणार आहोत. त्यामुळे मी जास्त काही बोलावं आज तरी मला असं योग्य वाटत नाही. या दोन्ही ह्या तिन्ही संशोधकांचं तरुण मला कौतुक करावं असं वाटतं. मनोज दानींनी आत्ताच सांगितलं त्यांची भूमिका की बाबा वेगवेगळ्या संग्रहालयामध्ये दप्तरखान्यामध्ये जी मराठ्यांच्या इतिहासावरची साधनं आहेत ती पूर्वीही कुणीतरी बघितलेली आहेत परंतु ती साधनं प्रसिद्ध झालेली नाहीत, लोकांपर्यंत आलेली नाहीत आणि म्हणून ही साधनं अभ्यासकांपर्यंत इतिहास वाचकांपर्यंत येणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही बखर प्रसिद्ध होत आहे याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. मनोज दानींनी सांगितलं त्यांच्या निवेदनामध्ये की या बखर मिळवणं आणि त्यामागची भूमिका ती कशी कुठं काय प्राप्त झाली. आता या बखरीवर पूर्वीही अभ्यास झालेला आहे. ही जी बखर आहे ही 91 कलमी बखरीचीच एक आवृत्ती आहे, म्हणजे ती तिचं मातृकुळ आहे. अशा अनेक प्रती मिळत जातात. म्हणजे ज्ञानेश्वरी जरी ज्ञानेश्वर माऊलींनी केली असली तरी मूळ प्रत आपल्याला माहीत नाही आणि गेले 700 वर्ष अखंडतेने प्रत्येकजण आपापल्या परीने ज्ञानेश्वरीची प्रत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काहीतरी वेगळेपण किंवा त्याचं कौतुक करावं तेवढं आहे. कारण की अखंड 700 वर्ष हे कार्य का चालू आहे तर समाजावर त्याचा प्रभाव आहे. शिवाजी महाराजांची बखर ही त्यावेळेस कशी आणि का लिहिली गेली तर याचा अर्थ जनमानसामध्ये शिवाजी महाराजांविषयी जी अपार आदरभाव वृत्ती आहे आणि शिवाजी महाराज त्याही वेळेस समाजाची प्रेरणा होते आणि म्हणूनच त्या त्या काळी शिवाजी महाराजांवरचं त्यांच्याविषयीचं लेखन त्याच्या बखरी पुस्तकं ग्रंथ त्यांचे साहित्य हे प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि अशीच ही एक बखर. आता त्या बखरीच्या विषयी सांगत असताना सामान्यतः अनेक 91 कलमी बखरीच्या प्रती मिळालेल्या आहेत. अनेक संशोधनांनी त्याचं संपादन केलेलं आहे कानांसारख्यांपासून राजवाड्यांपासून मागाशी उल्लेखही झाला. तर या बखरीमध्ये वेगळं काय आहे तेही त्यांनी त्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये सांगताना या बखरीचा काळ कोणता असेल हेही त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने या बखरीमध्ये जे शिवचरित्राच्या संदर्भाने आलेला मजकूर साधारणपणाने 1681 सालापर्यंत म्हणजे संभाजी महाराजांच्या कालखंडाला स्पर्श करेपर्यंतचा इतिहास या बखरीमध्ये आलेला आहे. काही बखरींमध्ये तो पुढे देखील गेला आहे आणि काही याच 91 बखरीमध्ये 1850-60 सालापर्यंत किंवा 40-48 सालापर्यंत आलेला आपल्याला पाहायला मिळतो. या बखरीमध्ये हा कालखंड 1681 सालापर्यंत यात हकीकत आहे आणि या बखरीच्या शेवटी ही कुणाच्या संग्रहात म्हणजे एका व्यक्तीचं नाव येते, त्याचं नाव आहे राघव मुकुंद. हा राघव मुकुंद कोण आहे तर काही कागदांवरून साधारणपणाने 1750 ते 1765 या कालखंडामध्ये त्या पेशवाईच्या कालखंडामध्ये त्यावेळच्या राजकारणात प्रशासकीय किंवा कुठल्या तरी व्यवस्थेमध्ये असलेली ही व्यक्ती आहे. त्याचं नाव त्याच्यात आलेलं आहे परंतु ते नाव देताना की या ग्रंथाचं लेखन त्यांनी केलं म्हणजे हे लिहून त्यांनी काढली का ही प्रत तयार केली असं ठामपणाने म्हणता येत नाही. त्याच्यात ती संग्रहात आहे म्हणजे ती त्यांनी लिहिली आहे का भाग एक, दुसरी गोष्ट ती त्यांनी कुणाकडून लिहून घेतली आहे का हा दुसरा मुद्दा, आणि तिसरी गोष्ट की ही त्याच्याकडं किती काळ म्हणजे कुणाकडून तरी पूर्वी घडलेली त्याच्या संग्रहात आली का, म्हणजे तीन मुद्दे निर्माण होतात, स्वतः त्यांनी केली का, दुसरी गोष्ट कुणाकडून त्यांनी लिहून घेतली का, आणि तिसरी गोष्ट पूर्वी कधीतरी लिहिली गेलेली त्याच्या संग्रहात आली. तर या तीन गोष्टी यातून आपल्याला उत्तर मिळत नाही. आता भाग आहे परंतु त्याचा याच्याशी संबंध आहे म्हणजे त्याचा कालखंड साधारण 1765 आहे, याचा अर्थ 1765 अगोदर कधीतरी ही बखर त्याची नक्कल केलेली आहे. इथपर्यंत आपण या मातापर्यंत आलेलो आहे आणि सांगितल्याप्रमाणे जितक्या प्रती आणि जेवढा अभ्यास व्हावा तेवढा थोडकाच आहे. आणि या दोन संशोधक हे तिघही संशोधक ज्या पद्धतीने अभ्यास करतायत, मोडी शिकलेले आहेत, पर्शियन भाषा शिकलेले आहेत आणि आदरणीय मेहेंदळ्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा तत्सम जे कोण अभ्यासक आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते जे वाटचाल करतायत ही गोष्ट अतिशय कौतुकाची आहे. आता भारतीच्या संशोधक मंडळामध्ये गेले काही वर्ष एक मोठी चळवळ चालू आहे की त्या चळवळीमधून मोडीचे क्लासेस, पर्शियनचे क्लासेस होत आहेत आणि याच्यातून अनेक तरुण यातून अभ्यास करून इतिहासाच्या अभ्यासाला लागलेला आहे. मेहेंदळे सर नेहमी सांगतात की गेले 50 वर्ष 60 वर्ष त्यांचा मंडळाशी आलेला संबंध आणि त्या काळात त्यांना मंडळामध्ये आल्यानंतर जे इथलं दृश्य दिसत होतं की कुठेतरी कोपऱ्यामध्ये एक किंवा दोन इतिहास संशोधक अभ्यास करतायत, त्या अभ्यासकांनी केलेलं कार्य फार मोठं आहे. हे मंडळामध्ये जे काही शेकडो इतिहास संशोधक अभ्यासक निर्माण झाले त्यांनी केलेलं संशोधन आणि त्याप्रती त्यांचं जे समर्पण आहे ते कुठेही कमी नाही, त्याची योग्यता फार मोठी आहे. परंतु आजच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये इतिहास क्षेत्र नसलेले की जे इतिहास घेऊन कलाशाखेतून इतिहास घेऊन MA PhD MPhil असं अभ्यास करणाऱ्यांची एक फळी असते, पण त्याचबरोबर आपल्याला इतिहासाचं कुतूहल आणि इतिहासाविषयीचं आकर्षण आणि या आकर्षणातून वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी इतिहासाकडं वळलेली आहेत अभ्यासाकडं छंद म्हणून, आणि त्यांनी जे काही काम करतायत ते इतकं मोठं आहे आणि एक प्रकारची मोठी वावटळ इथं उभी राहिलेली आहे. आणि आता इतिहास संशोधक म्हणजे मला आठवतं आहे की साधारण 80 सुमाराला मला मोडी शिकावं लागलं आणि त्या एका परिस्थितीत मी मोडी शिकलो की शिकवणारे नाहीत परंतु आपल्याला स्वतः ते शिकलं पाहिजे तरच आपण अभ्यास करू ह्या भूमिकेतून मी शिकलो. परंतु त्या काळात जी वानवा होती मोडी अभ्यासकांची आज ती टळलेली, एकट्या पुण्यामध्ये काही शेच्या भाषेत मोडी वाचक वर्ग निर्माण झालेला आहे. परंतु मला एवढं सांगायचं आहे
की मुडी वाचायला यायला लागलेलं आहे, परंतु मुडी वाचायला यायला लागल्यानंतर मुडीची साधनं मिळवायची, प्रसिद्ध अप्रसिद्ध, आणि त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यावर कॉमेंट्स करणं किंवा त्याचा अभ्यास करून लोकांच्या समोर मांडणं अप्रसिद्ध साधनं, हे फार मोठं कार्य आहे. तर मला अशी अपेक्षा आहे तरुण इतिहास संशोधकांकडून की आपल्याकडून जास्तीत जास्त, म्हणजे आता पुणे आर्काईव्जमध्ये जवळजवळ 5 कोटी कागद आहे आणि भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहामध्ये 25 लाख मुडी कागदपत्र आहे. आणि या कागदपत्रांच्या आधारे आपण मराठ्यांच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकू शकेल. खरं सांगायचं तर आज अशी परिस्थिती आहे की एकूण असलेलं आपल्याकडची साधनं, म्हणजे एक काळ असा होता की आर्काईव्जमध्ये जाण्याची कुणाला परवानगी नव्हती, म्हणजे इथं फार मोठे इतिहास संशोधक होते परंतु दुर्दैवाने त्यांना तिथं अभ्यास करण्याची परवानगी नव्हती, त्यांना ती साधनं उपलब्ध होत नव्हती. आणि अशा विपरीत परिस्थितीत राजवाडेसारख्या इतिहास संशोधकांनी अक्षरशः पायपीट करून अनेक घराण्यांच्या जाऊन त्यांच्या संग्रहातले कागद आणलेले आहेत. परंतु अभ्यासकांना आज इतकी अनुकूल परिस्थिती आहे की आर्काईव्ज देखील खुलं झालेलं आहे आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचा दप्तरखानाही खुला झालेला आहे. आणि एवढंच नव्हे तर आज भारतातले शेकडो तरुण, हजारो तरुण जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या त्यांच्या त्या कर्तृत्वाने, ज्ञानाने ते पोहोचलेले आहेत युरोपमध्ये, अमेरिकेत. आणि 150-200 वर्षांपूर्वी तिथल्या दप्तरखान्यात, तिथल्या ग्रंथालयात, तिथल्या म्युझियममध्ये जी आपली साधनं गेली आहेत, त्या साधनांकडं त्यावेळेस आपल्या संशोधकांना जाणं शक्य नव्हतं, कारण की त्यांची परिस्थिती वेगळी होती. आज आपल्याला, आपण तिथं गेलेलं आहात आणि आपण तिथपर्यंत पोहोचू शकता. या संधीचा फायदा घेऊन भारतात आपण जसं संशोधन करणं आवश्यक आहे आणि तसं, कारण की त्याचं कारणही वेगळं आहे, कारण की ही जी इंग्रज मंडळी ज्यांचं भारतामध्ये इंग्रजी राज्याच्या निमित्ताने आणि त्याच्या अगोदर, तर या मंडळींना इतिहासाविषयी प्रचंड आकर्षण होतं आणि त्यांच्याकडं सत्ता होती, आर्थिक सत्ताही होती, राजकीय सत्ता होती आणि त्यांच्याकडं ज्ञान, त्याविषयी जिज्ञासा होती. आणि म्हणून त्यांना जे जास्तीत जास्त महत्त्वाचं वाटलेलं आहे, अशी हजारो शेकडो साधनं त्यांनी त्या देशांमध्ये घेऊन गेलेले आहेत. आज तेही आपल्याला संशोधन करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि हे तिन्ही संशोधक त्याचा पुरेपूर लाभ घेत आहेत आणि या गोष्टीचं कौतुक वाटतं. आणि मला असं वाटतं की आपण या दोन्ही ग्रंथांचं स्वागत करू आणि निश्चितच यातून पुढच्या अनेक तरुणांना निश्चितच प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. आणि तुमच्यासारखाच मी देखील आमचे गुरुस्थानी असलेल्या, आमचं प्रेरणास्थान असलेल्या मेहेंदळे सळ्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर झालेलो आहे. आणि म्हणूनच मी या ग्रंथांचं स्वागत करून, आणि मला वाटतं की इतिहासप्रेमी या ग्रंथाचं निश्चितच त्याचा उपयोग करतील. आणि एवढं बोलून मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले मनोगत आजच्या युवा पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी ठरेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नक्कीच यातून प्रोत्साहन मिळेल अशी मी सदिच्छा व्यक्त करते. मी ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्रकार माननीय श्रीयुत गजानन मेहेंदळे यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. नमस्कार. ठीक आहे, ठीक आहे, हा रेकॉर्डिंग. नमस्कार. 91 कलमी बखर आत्ताजी प्रकाशित झाली आहे, तिच्या अनेक प्रती मिळाल्या आहेत. जेव्हा अशा अनेक प्रती मिळतात तेव्हा त्यांचा अभ्यास कसा करता येतो त्याची थोडी माहिती सांगतो. काही जणांना माहिती असेल, काही असेही असतील ज्यांना माहिती नाही आहे, त्यांच्याकरता सांगतो. जेव्हा अनेक प्रती मिळतात तेव्हा त्यातली एक कुठली तरी परत प्रमाणभूत म्हणून धरतात आणि तिला इंग्रजीमध्ये म्हणतात वल्गेट.
VULGATE कोणतरी मागे येतात नाही आला आवाज आला बायबलच्या जशा अनेक प्रती मिळाल्या आहेत आणि मला असं वाटतं की बायबलची जी प्रमाणभूत प्रत आहे तिलाही वल्गेट म्हणतात. जेव्हा ताना सान्यानी हे 91 कलमी बखर बऱ्याच वर्षांपूर्वी छापली, कदाचित 100 वर्षे झाली असतील, होऊन गेली असतील, तेव्हा त्यांनी हिला नाव दिलं मराठी साम्राज्याची छोटी बखर असं त्यांनी नाव दिलं. ते बखरीत असं काही नाव दिलेलं नाही आहे. प्रतापगडचं युद्ध म्हणून कॅप्टन मोडकांचं एक पुस्तक आहे, ते ग्वाल्हेर आर्मीत लष्करी अधिकारी होते. त्यांच्या पुस्तकामध्ये मी जेव्हा अगदी सुरुवातीला हे वाचायला लागलो, बरीच वर्ष झाली त्याला, तेव्हा कायम एक म सा छोभ असं एक नाव असायचं. मला काही कळायचं नाही की म सा छोभ हे आहे काय. मग हळूहळू मला कळलं की संक्षेप कुठेतरी दिले असतील ते बघूया. मग मला कळलं तिचं नाव आहे मराठी साम्राज्याची छोटी बखर. पण ते बखरीला नाही नाव दिलेलं, म्हणजे बखरीत कुठं तसं नाव नाही, ते सान्यानी दिलेलं नाव आहे. आणि सान्यानी हे नाव द्यायचं कारण असं आहे की बरेचदा चिटणीस बखर काय किंवा 91 कलमी बखर काय, प्रामुख्यानं ती शिवचरित्राकरता त्याचं एक साधन म्हणून लोक त्याच्याकडे बघतात. पण ती थेट प्रतापसिंहाच्या कारकिर्दीपर्यंत या बखरींच्या भाग आहेत. पुढचे चिटणीस बखरीचे पण आहेत, 91 कलमी बखरीचे पण आहेत. चिटणीस बखर मोठी आहे, त्या मानाने हे खूपच संक्षिप्त आहे 91 कलमी बखर. त्यामुळं सान्यानी ती मोठी म्हणून ही छोटी, म्हणून तिला मराठी साम्राज्याची छोटी बखर असं त्यांनी दिलेलं नाव आहे. एक 92 कलमी बखरसुद्धा आहे, पण ती 92 कलमी म्हणजे काही नाही, 91 कलमाचीच दोन तुकडे करून ती 92 कलम केली, पण आहे ती 91 कलमीच. पुष्कळ आहेत 91 कलमीच्या प्रती. अशा जेव्हा प्रती मिळतात तेव्हा जसं आपण वंशावळ मांडतो तशी यांची पण वंशावळ मांडता येते. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तरी 91 कलमी बखरीमध्ये दोन तरी प्रतींमध्ये असा उल्लेख आहे की अफजल खानानं मूर्ती वगैरे फोडल्या होत्या आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याच्या प्रयत्नाची नंतर विटंबना केली असा त्याचा आशय आहे. तपशील काही गरज नाही आहे, विटंबना केली त्याच्या प्रयत्नाची असा उल्लेख आहे दोन प्रतींमध्ये आहे, सगळ्या प्रतींमध्ये नाही आहे. तर आपल्याला त्या दोन प्रती वेगळ्या काढता येतात अशी शक्यता आहे, मला वाटते अशी शक्यता, की बाकीच्या प्रतींमध्ये कुठं उल्लेख नाही, दोनच प्रतींमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या दोन प्रती किंवा त्या दोन प्रतींची कुणी आई असेल जी आपल्याला मिळाली नाही अजून, त्यांनी हे आपल्या डोक्यानं केलेली वाढ आहे असं मला वाटतं. कुणी असंही म्हणेल की नाही तुम्ही वाढ म्हणताय त्याच्यावरती आम्हाला असं वाटतंय की बाकीच्यानं तो मजकूर गाळला असेल, शक्य आहे. पण या दोन प्रती वेगळ्या काढता येतात असं निरनिराळ्या पद्धतीनं भाषेच्या अनुषंगानं असं म्हणता येतं की या दोन प्रती बहिणी आहेत, या तीन प्रती बहिणी आहेत, किंवा त्यांची कोणी आई आहे किंवा त्यांच्यातलीच एक आई आहे आणि दोन मुली आहेत तिच्या, असं त्या प्रतींचं वर्गीकरण करता येतं. म्हणजे पत्रांमध्ये सुद्धा असं घडतं की जुने जे शब्द असतात तर नक्कल करणाऱ्याला असं वाटतं की ते लोकांना समजणार नाहीत कदाचित, म्हणून तो किंवा त्याला ते आवडत नाहीत म्हणून म्हणा तो आपल्या डोक्यानं तो शब्द बदलतो आणि दुसरा शब्द घालतो. जसं पत्रांमध्ये सुद्धा असं क्वचित घडतं की उदाहरणार्थ समजा असा उल्लेख असला इल्तिमास केली, इल्तिमास म्हणजे विनंती, तर तो असं म्हणतो की इल्तिमास हा शब्द काढणार नाही कदाचित आता लोकांना, पूर्वी वापरत होता म्हणून मग तो विनंती केली म्हणतो, विदित केलं म्हणतो, असा फरक करतो. तो उघडच आहे की बाकीच्या प्रतींमध्ये जर इल्तिमास केली असं असेल तर त्या अधिक जुन्या आहेत आणि विदित केलं असं जिथं म्हटलं आहे किंवा विनंती केली असं म्हटलं आहे त्या त्या मनानं अलीकडच्या आहेत, असं या बकरींचं किंवा कुठल्याही ग्रंथांचं वर्गीकरण करता येतं. आत्तापर्यंत माझ्या तरी पाहण्यात नाही, एखादा असेल क्वचित जेथे करिण्याचं मला वाटतं पूर्ण फोटो छापलेत आणि लेप्यंतर केलं आहे, पण तो करीन आहे, बकर अशी नाही आहे, वेगळा प्रकार आहे तो. पण बकरीचा पूर्ण फोटो छापलेत सगळे पानांचे आणि लिप्यंतरही छापलं आहे असं मी पाहिलेलं नाही कधी, आता यांनी केलं आहे तसं. पूर्वी शक्य नव्हतं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या पत्रांचेही फोटो छापता येत नव्हते कारण तसे ब्लॉक करायला लागायचं आणि मग ते खूप महाग व्हायचं,
त्यामुळं शक्य नव्हतं. आता काही नाही, आता पत्र मिळालं शिवाजी महाराजांचं आणि फोटो छापला नाही असं होतंच नाही, आणि बकरींचंही आता फोटो छापणं शक्य झालं आहे. हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाची वाढ आहे. आणि असं एखाद्याला वाटतं, वाटू शकतं की यांना प्रत मिळाली म्हणून ते त्याला महत्त्व देत आहेत असं कोणाला वाटेल, शक्य असलं. पण माझा अनुभव सांगतो, आपण संधीची वाट बघत बसतो आणि संधी आपली वाट बघत बसते, त्यामुळं दोघांची गाठच पडत नाही सहसा. माझा एका असे विद्यार्थी म्हणा, त्यांना शिवाजी महाराजांची दोन कोरी करकरीत पत्र चिटणीस आपलं चिंचवड दप्तरात मिळाले. पत्र इतक्या उत्तम स्थितीत होती की मी तर इतक्या उत्तम स्थितीतलं शिवाजी महाराजांचं पत्र कधी पाहिलं नाही, इतकी उत्तम स्थिती. आता कोणाला असं वाटलं की त्यात काय एवढं बातमी देण्यासारखं, तर म्हटलं अहो तुम्हाला सुद्धा शक्य होतं, तुम्ही गेला असतात तुम्हाला मिळाली असती, मी गेलो असतो तुम्हाला मिळाली असती, जो गेला त्याला मिळाली, तुम्ही नाही गेलात नाही मिळाली. तसं पॅरिसला प्रत होती हे बाबासाहेबांनी फार पूर्वी सांगितलं होतं, आणि अगदी अलीकडं ते निधन पावण्यापूर्वी एक 4-8 दिवस आम्ही 5-7 जणं जात होतो त्यांच्याकडं, तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं की पॅरिसला अशी प्रत आहे. मला वाटतं त्यामुळंच ते मनोज दाणेंनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली, त्यांना ती पॅरिसला प्रत मिळाली आणि म्हणून ती छापली. बाकी बखर म्हणून तिला अगदी फार महत्त्व असं नाही आहे, कोणी मान्य करेल ते, त्यांनाही मान्य आहे ते, का मान्य असेल असं नाही आहे. पण तुम्हाला म्हटलं तसं की एखाद्या ग्रंथाचा असा अभ्यास करता येतो, त्यामध्ये महाभारतासारखा ग्रंथ आहे त्याला जरा जास्त महत्त्व असतं, कारण त्या ग्रंथाचं महत्त्व जास्त आहे. पण जशी भांडारकर इन्स्टिट्यूटने क्रिटिकल एडिशन काढली आहे आणि ते काम किती 40-50 वर्ष चाललं होतं किंवा जास्तही असेल एखाद्याला, त्या मानाने हे पुस्तक लहान आहे, महाभारत खूप मोठं आहे. पण त्याचं जे तंत्र आहे अभ्यासाचं, ज्याला हिस्टोरिओग्राफी म्हणतात, की इतिहासाचं सुद्धा निर्णया गोष्टींचं तंत्र आहे. तसं एखादी बखर किती जुनी आहे, तिची कोणती आवृत्ती जुनी आहे, कोणती प्रत जास्त जुनी आहे, ते ठरवायचं सुद्धा तंत्र आहे. आणि ते शिकण्याकरता सुद्धा या बखरी उपयोगी असतात. आपण जर त्याचा थोडा सराव केला, आपण त्याचा विचार केला, त्याचं सगळ्याचं एकमेकांना बारकाईनं ताडून पाहिलं, तर आपल्या लक्षात येऊ शकतं की या 3 प्रती वेगळ्या आहेत, या 2 प्रती वेगळ्या आहेत, असा त्यांच्यामध्ये फरक करता येतो. दुसरं जे पुस्तक प्रकाशित झालं ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर आहे. म्हणजे राज्याभिषेकाचं इंग्रजी पत्रांमधलं वर्णन आहे, डच पत्रांमधलं वर्णन आहे, आणि बाकी मला वाटतं मराठी किंवा इतर भाषांमधली जी वर्णनं आहेत त्याची त्यांनी सारांश म्हणा, पॅराफ्रेज म्हणा, किंवा तंतोतंत भाषांतर म्हणा, त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याचं महत्त्व माहिती आहे म्हणून त्याबद्दल काही जास्त बोलत नाही. पण या लोकांनी ती पॅरिसहून परत मिळवली, त्याचे फोटो छापले, मोडी वाचणाऱ्यांनाही त्याचा उपयोग येईल, ज्यांना मोडी शिकायचं आहे त्यांनी लिप्यंतरही दिलं आहे, तर त्यामुळं तोही त्याचा एक उपयोग आहे. तेव्हा मी त्या दोघांचंही अभिनंदन करतो, तिघांचं, आणि थांबतो. धन्यवाद सर, अतिशय उपयुक्त अशी बकरींविषयीची माहिती आज आम्हा सर्वांना ऐकायला मिळाली. आम्ही खूप भाग्यवान आहोत की हे सर्व आम्हाला ऐकायला मिळालं. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. मी या ग्रंथांचे प्रकाशक श्रीयुत मनोज केळकर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावेत. नमस्कार. सांगतील एक मिनिट थांबा. सही बाई सांग.
जसा आहे तसा संवाद सांगत नाही, त्याचा सारांश काय तेवढाच सांगतो. शिवाजी महाराज आणि साईबाई यांच्यामधला एक संवाद आहे. गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे यांना आदिलशहाच्या दरबारामध्ये कैद करून त्यांना अपमानित करण्यात आलं. तर तेव्हा त्यांना सोडवावं कसं हा प्रश्न शिवाजी महाराजांपुढे अर्थातच होता. तर त्यावेळचा महाराजांचा आणि साईबाईंचा संवाद आहे. तर त्याच्यामध्ये महाराज साईबाईंना विचारतात की आता काय करावं. तर त्याच्यामध्ये साईबाईंनी त्यांना एक संस्कृत श्लोकच सांगितलेला आहे आणि त्याच्यावरती त्याच्यामध्ये असं म्हणतात, त्या साईबाई असं म्हणतात की आम्हाला स्त्रियांना काही फार बुद्धी नसते त्यामुळे तुम्ही आम्हाला काही विचारू नका. तर महाराजांचं त्याच्यावरती उत्तर असं आहे की तुम्ही वरवर निर्बुद्ध जरी दिसत असला तरी घरच्या प्रधान तुम्ही म्हणून तुम्हाला विचारलं. याच्यावरती साईबाई महाराजांना असं सांगतात की अहो महाराज साधा विचार करा, तुम्ही त्यांचे किल्ले घेता, तुम्ही त्यांच्या माणसांना मारता, तर ते तुम्हाला कसं बरं सोडतील. तर तुम्ही तुमच्या दरबारामधले जे मंत्री विद्वज्जन आहेत त्यांचा सल्ला घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं कुलदैवत शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव याला तुम्ही शरण जा, तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. आता ह्यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की महिला कर्तबगार असतात याचं ट्रेनिंग महाराजांना जन्मापासून होतं, कारण त्यांच्या आई कर्तबगार होत्या हे जग जाहीर आहे की मी नवीन सांगत नाही आहे. पण त्यांच्या पत्नीसुद्धा तेवढ्याच विचारवंत बुद्धिवान कर्तबगार होत्या याचा हा पुरावा आहे. कारण साईबाईंच्या संदर्भामध्ये बोलताना अडचण अशी होते की त्या निंबाळकरांच्या घरामधून भोसल्यांच्या घरामध्ये आल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या मातोश्री. याच्या पलीकडे त्यांच्याबद्दल सांगण्यासारखंसुद्धा असं काही फार तपशिलात आपल्याला उपलब्ध होत नाही. तर अशा प्रकारच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या तुम्ही या बखरीमध्ये वाचू शकता. दोघांनी तुमची काही मतं दिली आहे मला खूप त्यानिमित्ताने त्यांनी हो माझ्या ग्रंथाचा तोही एक हो 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 परागणी शिकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी आणि राज्याविषयी त्याचं एकूण महत्व याविषयी खूप बोलावं हो प्लीज येईल अगदी अगदी काहीच वेळ आहे हो हो ते नाही वाचणार का फरक येतोय आवाज हा येतो आता ओके आता येतोय का. शिवराज्याभिषेक आणि हे वर्ष आपण गेले 350 वर्ष साजरं केलंय शिवराज्याभिषेक. आता सगळ्यात महत्त्वाचं की राज्याभिषेक काय. आजपर्यंत जगाच्या इतिहासात राजे झालेच आहेत, राण्या झाल्या आहेत अपवादानं, आणि सगळ्यांनी आपला आपला राज्याभिषेक आपापल्या पद्धतीने धर्माप्रमाणे सगळ्यांनी आपापला राज्याभिषेक करून घेतला आहे. पण मग ह्या राज्याभिषेकाचं एवढं महत्त्व का. कारण अर्थात आपण राहतो महाराष्ट्रात, आपण मराठी आहोत आणि आपण भारतीय आहोत. शिवाजी महाराज महाराष्ट्रातले भारतातले ज्याला म्हणतात की युगपुरुष आहेत, अर्थात जगातले पण आहेत, पण त्यांचा त्यांच्या कामाचा सगळा जो काही बेनिफिट आहे तो डायरेक्ट आपल्याला मिळाला आहे. म्हणून आपल्याविषयी तर म्हणजे आपल्या मनामध्ये तर जन्मजातच मी म्हणतो की एक आदराची भावना आहे त्यांच्याविषयी. आपल्याकडचा जर पोरगा जन्माला आल्यावरती शिवाजी महाराजांच्या विषयी आदर घेऊनच येतो, एवढं अगदी सरळ आहे. पण मग शिवाजी महाराजांसाठीचा जो राज्याभिषेकाचं एवढं आपण मागच्या आता वर्षभरात शासनानेसुद्धा आणि जनसामान्यांनीसुद्धा राज्याभिषेक मनवला आणि राज्याभिषेकाचं 350 वर्ष, तर राज्याभिषेक कधी झाला आणि कुठल्या परिस्थितीत झाला ह्याची थोडी बहुत आपल्याला माहिती असते. कारण राज्याभिषेक व्हायच्या आधी साधारणतः 300 वर्ष भारत अक्षरशः अंधकारात होता. नुसता अंधकारात नव्हता तर तो त्या पूर्णपणे जे अन्याय होत होते आणि जे यवन आक्रांत झाले होते त्यांचा राज्याभिषेक, त्यांचा त्यांच्या पद्धतीने गादीवर येणं, त्यांचं जे राजकारण होतं म्हणजे आणि अगदी मुघलांपर्यंत तर भावाला वडिलांना कैदेत टाकण्याची परंपरा सुरू झाली होती. ह्या पार्श्वभूमीवरती जे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, त्यांचं स्वतःचं राज्य उभं राहणं, राज्य उभं करणं आणि राज्य विस्तार करणं
आणि 8 जे मुख्य प्रसंग आहेत त्याच्यात त्यांचं शौर्य, त्यांचं चातुर्य, त्यांचं असामान्य कर्तृत्व, त्यांचं कॅरेक्टर सगळं अगदी लखपणे लोकांना कळतं. आणि पण ह्याच्या सगळ्यासाठीचं शिव आता राज्याभिषेक म्हणजे क्राऊन, तर ती क्राऊनिंग ग्लोरी त्यांची जी कधी झाली आणि त्यांना त्याची गरज का पडली, मुख्यतः राज्य उभं का केलं, आणि राज्य उभं केल्यानंतर त्यांनी ते राज्य आणि आपली मंडळ हे वैदिक संस्कृतीनुसार जे जुने आपले शास्त्रकार आहेत शुक्राचार्यादी, त्यांनी जे काही मांडलं होतं त्याच्यानुसारच त्यांचं मंडळ कसं होतं, राज्याच्या सप्तांगांचं जे वर्णन केलेलं आहे त्यानुसारच त्यांचं राज्य व्यवस्थित त्यांनी मांडलं कसं होतं, त्याच्यापुढं त्यांनी केलेले डिकॉलोनायझेशनची म्हणजे भाषाशुद्धी असो पंचांगशुद्धी असो हे जे प्रयत्न केले होते हे सगळे तर आम्ही मांडलेलेच आहेत. पण महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता की त्यांना त्यांच्याविषयी जे काय म्हणणं सुरू होतं त्यावेळेला, अर्थात ते असलेल्या राज्यसत्तांना धक्का देऊनच वरती आले होते म्हणून त्यांच्याविषयी अतिशय हीन शब्दांमध्ये त्यांचं वर्णन केलं जात होतं. इकडच्या भारतातल्याच यवन म्हणजे मुसलमान ह्यांच्याकडनं वर्णन केलं जात होतं आणि तेच वर्णन त्यावेळच्या ज्या काही बाहेरच्या सत्ता येत होत्या, इंग्रजांची सत्ता असो पोर्तुगीजांची असो, तेच त्याचं वर्णन त्यांच्या त्यांच्या भाषेत बाहेर नेत होते. हे एवढा मोठा म्हणजे जर का तोच जर का पुढं राज्याभिषेक झाला म्हणजे राज्याभिषेक करून त्यांनी त्याला एक विधित्व दिलं, त्यांनी त्याला एक लेजिटिमसी, त्यांनी एक स्वतःची डायनेस्टीची दिली आणि त्यावेळच्या अंधकारात म्हणजे अक्षरशः ते फोडलं म्हणजे त्यांनी, आणि पहिली प्रकाशाची किरण होती जी भारतात बाकीच्यांना खूप मोठी इन्स्पिरेशन ठरली. पण हे आपण फक्त मराठीपुरतंच मर्यादित ठेवतो, हे आम्ही एक संकलित प्रमाणात मांडलं आहे ह्याच्यामध्ये आणि साध्यांत वर्णन करून त्याच्यामध्ये बरेचसे आम्ही त्याच्यामध्ये संदर्भ सरळ तसेही घेतलेले आहेत. आणि हे इंग्रजीत करण्याचं कारण काय होतं की मुख्यतः हे आता महाराष्ट्राच्या बाहेर पोचलं पाहिजे. काही आता आमच्या इतिहास संशोधनाच्या ह्याच्यामध्ये आम्ही भेटतो, बऱ्याचशा बाहेरच्या लोकांना भेटतो, बऱ्याचशा आता मध्यंतरी आम्ही MP काही तरुणांना भेटलो होतो, म्हणजे त्यांची भेट झाली होती उत्तरेतल्या देखील, त्यांच्याकडे अगदी साऊथमध्ये पण म्हणजे तमिळनाडूमध्ये तुम्ही गेलात तर तमिळनाडूमध्ये वीर शिवाजी अक्षरशः असं म्हटलं जातं आणि राजा शिवाजी हे हिमाचलमध्ये म्हटलं जातं, हे मी स्वतः ऐकलेलं आहे अगदी सामान्य लोकांच्या तोंडून. पण त्यांना त्यांचं तेवढंच माहिती आहे जेवढं आपल्याला आज कदाचित सिख रिबेलियनविषयी किंवा आसामच्या राजांच्या प्रयत्नांविषयी माहिती असेल तेवढं अतिशय कमी माहिती आहे. कारण जे काही लिहिलं गेलं ते मेजरली मराठीत लिहिलं गेलं तेव्हा तशी ती गरज होती, पण आता काळ बदलला आहे आणि आपल्याला हे पुढपर्यंत न्यायचं आहे म्हणून हा विशेष करून इंग्रजीतमध्ये आम्ही लिहिला. प्रयत्न केला की प्रवाही इंग्रजीत असावं आणि काही काही ठिकाणी जसं त्या काळचं जे काही होतं किंवा आता फ्रेंचांनी आपलं पोर्तुगीजांनी लिहिलं असेल तर त्यांच्या भाषेतलं लिहिलेलं ते जे काही त्यावेळच्या इंग्रजीमध्ये लिहिलं गेलं प्रयत्न केला की आम्ही ते सोपं द्यावं, पण काही काही ठिकाणी तशाच्या तसं आम्ही कोट केलेलं आहे. तर हा म्हणून त्याच्यासाठीचा त्याच्यामागची ही भूमिका होती आणि मग ही सगळी वर्णनं आम्ही त्याच्यात सांगितलेली आहेत की ती कुठल्या आली आहेत आणि कुठल्या बाजूनी ती वळता आहेत किंवा कुठल्या त्याचं महत्त्व काय आहे. आणि प्रयत्न केला आहे की अतिशय सोपं असावं आणि महाराष्ट्राबाहेरच्यासुद्धा आणि गरज पडली तर भारताबाहेरच्यासुद्धा, म्हणजे माझं तर म्हणणं आहे की सगळीकडे जावं, म्हणजे शिवाजी महाराजांची महती पोचवणं हे तर आपलं आद्य कर्तव्य आहे, त्याबद्दल काय वादच नाही, तर ही पोचावी म्हणून हा इंग्रजीमध्ये लिहायचा केलेला आहे. तर आमचा हा प्रयत्न जो आहे जी झटपट आहे ही योग्य ठिकाणी जाईल आणि तुम्ही त्याला व्यवस्थित साथ द्याल आणि वाचाल ही एवढीच एक विनंती आहे. एवढे आता आमचे मनोज केळकरांनाच विनंती करतो की त्यांनी पुढे कार्यक्रम घ्यावा. चल, कार्यक्रमाच्या शेवटाला पण आलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन करणाऱ्या प्राजक्ता गोडबोले यांचा मी आभार मानतो व बलकोडे सरांना विनंती करतो की त्यांनी सौ प्राजक्ता गोडबोले यांचा सत्कार करावा. ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवचरित्रकार श्री गजानन मेंदळे सर तसेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव व ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकोडे सर हे आज वेळात वेळ काढून उपस्थित राहिले याबद्दल या दोघांचे आभार. भारतीय संशोधक मंडळाचे ट्रस्टींपैकी संदीप तिखे व सचिन जोशी हे सुद्धा आज वेळात वेळ काढून आले याबद्दल त्यांचे आभार. तसेच आमचे लेखक योगेश फाटक, सुप्रसाद पुराणिक, प्रथमेश खामकर हे सुद्धा वेळात वेळ काढून आले याबद्दल त्यांचे आभार. भारतीय संशोधक मंडळाने पोद्दार सभागृह उपलब्ध करून दिले याबद्दल मंडळाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे आभार.
उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना व मदत करणाऱ्या सर्व मित्रमंडळींचे पण आभार. आत्ता प्रकाशित झालेले दोन्ही ग्रंथ सवलतीच्या दरात 200 रुपयात उपलब्ध आहेत, ते आपण सर्वांनी जरूर घ्यावेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.